सहाशे लोकसंख्या असलेल्या गावात निघाले नव्वद पॉझिटिव्ह रुग्ण संपूर्ण गाव कंटेनमेंट झोन म्हणून घोषित सहाशे लोकसंख्या असलेल्या बुलढाणा तालुक्यातील उमाळा या गावात नव्वद जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे अजूनही अनेकांचा स्वयब अहवाल यायचा बाकी आहे कोरोनाने गावची सर्व घडी विस्कटली असून गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले बुलढाणा तालुक्यातील उमाळा हे सहाशे लोकसंख्येचे गाव सध्या या गावात कोरोना संसर्गाचा कहर माजला आहे ग्रामीण भागाच्या लोकसंख्येच्या तुलनेत सर्वाधिक रुग्ण सापडणारे बुलढाणा जिल्ह्यातील हे एकमेव गाव ठरले आहे या गावात अनेक कुटुंबातील सदस्यांना ताप सर्दी खोकला अशी लक्षणे होती परंतु कुणाचीच कोरोना तपासणी करण्यात आली नव्हती स्थानिक दवाखान्यात जाऊन उपचार करून रुग्ण घरीच थांबत होते दरम्यान आरोग्य प्रशासनाने कोरोना तपासणीस सुरुवात केल्याने लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत त्यानंतर आरोग्य विभागाच्या परिस्थिती लक्षात आली गावातील तापाची साथ म्हणजे कोरोनाचा समूह संसर्ग असल्याचा प्राथमिक अंदाज आला आहे मात्र आरोग्य प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे गावात कोरोनाचे रुग्ण वाढल्याचा आरोप माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे आणि अशा स्थितीमध्ये या छोट्या गावात पंच्याहत्तरपेक्षा अधिक कोरोना रुग्ण ऍक्टिव्ह रुग्ण हे आढळून आलेले असून त्या संदर्भात येणाऱ्या तीन चार दिवसात ही चेन कशी ब्रेक केल्या जाईल याच्या प्रयत्नामध्ये समस्त गावकरी हे एका दिलानं या कोरोनाचा सामना करण्याकरता या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत वैद्यकीय विभागाला यामध्ये ताबडतोबीनं उपाययोजना करणं अभिप्रेत होतं मात्र आरोग्य विभाग यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर देखील सुरुवातीला त्यांच्याकडून प्रतिसाद दुर्दैवाने मिळाला नाही मात्र सायंकाळी त्यांना सज्जड साधन दिल्यानंतर का असे ना ते या ठिकाणी आता कामाला लागले आहेत हरकत नाही सुबह का शाम को जब आता आहे उसको भुला नाही काय ते देर आहे दुरुस्त आहे मात्र काल रात्रीपासून वैद्यकीय ते गावात दाखल झालेली आहे आणि मोठ्या सक्रियतेने गावकऱ्यांचा सहभाग बघून तेही भारून गेलेले आहेत सध्या गावाच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्येच आयसोलेशन सेंटर तयार करण्यात आले असून येथेच रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर गावातील पारावर मंदिर परिसरात कोरोना चाचणी कॅम्प लावला आहे आता सर्व नागरिकांची कोरोना चाचणी केल्या जात आहे बुलढाणा तहसीलदार गावात ठाण माणून बसलेत सर्व यंत्रणा कामाला लागली आहे उमाळा या गावात कम्युनिटी स्प्रेड झाल्याने प्रशासनाने संपूर्ण गाव कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केले आहे